एखाद्या ठिकाणी अपघात घडून गंभीररित्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिट उभारण्यात आला आहे मात्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधन सामुग्री या ठिकाणी उपलब्ध नाही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असूनसुद्धा रुग्णालयात येत नाहीत त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा गेला असून या ठिकाणी तास वाहनांची वर्दळ चालू असते त्यामुळे अपघातांचं प्रमाण बरंच वाढलं आहे एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास त्यातील जखमी रुग्णांना उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येते थे। मात्र अत्यंत गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांना पुरेशा सोयी अभावी औरंगाबाद येथे रेफर केले जाते पाचोड हे औरंगाबादमधील अंतर जवळपास साठ किलोमीटरचे असल्याने यामध्ये रुग्णांवर तातडीने उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागात रोजच असे अनेक छोटे मोठे अपघात घडून येतात अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार होण्यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी पाचोड येथे ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून ट्रामा केअर युनिटचे बांधकाम करण्यात आले आहे गेल्या आठ वर्षांपासून येथील ड्रामा केअर सेंटर सुरूच नाही मात्र या ड्रामा केअरच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत दरवर्षी संबंधित अधिकारी या ट्रामा केअरची रंगरंगोटी करतात आणि शासनाकडून लाखो रुपये उकळतात सध्या स्थितीत शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी तज्ज्ञ मंडळी आणि कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगितले जाते मात्र शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य उपलब्ध झालेले नाहीये त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेले ट्रामा केअर युनिट केवळ शोभेची वास्तू बनली आहे